मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातला सर्वात सुखद क्षण. मात्र झालेले मूल व्याधीग्रस्त असेल तर या सुखद क्षणाला तडा जातो आणि आयुष्यभराची बोचणी लागून जाते. अशा क्षणी एखादी स्त्री कोलमडून जाण्याचीच शक्यता अधिक असते. मात्र नियतीचा हा आघात झेलून व्याधीग्रस्त मुलाच्या संगोपना बरोबरच त्याच्याच सारख्या अन्य मुलांचीही आई होण्याची जिद्द एका स्त्रीने दाखवली. तिच्या या संघर्षमयी जीवनाच्या वाटचालीतला एक टप्पा म्हणजे झेप पुनर्वसन केंद्र. चिंचवड नजीकच्या ताथवडे गावातील हे केंद्र म्हणजे नेत्रा तेंडुलकर पाटकर यांची जीवनगाथा. जागतिक महिला दिनानिमित्त नेत्रा तेंडुलकर पाटकर यांची मुलाखत आपण पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी पाहुयात हा रिपोर्ट. ही आहे चिंचवड नजीकच्या ताथवडे येथील झेप संस्था. सेरेब्रल पाल्सी म्हणजेच मेंदूचा पक्षाघात हा आजार झालेल्या मुलांचे संगोपन करून त्यांना शिकवणे, त्यांच्यात बदल घडवून आणण्याचे मुख्य काम झेप संस्थेतर्फे केले जाते. या विशेष मुलांविषयी समाजात अनेकांना सहानुभूती असते, मात्र त्यांचा स्वीकार करण्याबाबत मात्र अजूनही उदासीनता दिसून येत असल्याचे संस्थेच्या आजवरच्या अनुभवातून स्पष्ट होत आहे. नेत्रा तेंडुलकर पाटकर यांच्या पुढाकारानेच झेपची स्थापना झाली. त्यांनीच प्रशिक्षण देऊन शिक्षक तयार केले, देणगीदारांच्या माध्यमातून मुलांसाठी एक एक साहित्य मिळवले. स्वतःची जागा नसल्यानं चिंचवड मध्येच भाड्याच्या 2 जागा बदलाव्या लागल्या. सध्या संस्था ताथवडे कार्यरत आहे. सध्याच्या बदललेल्या जीवनशैली बरोबरच विविध कारणांनी विशेष मुलांची संख्या आता वाढत आहे, त्यामुळे हे कामही विस्तारावे लागणार आहे. या संस्थेला हक्काच्या विस्तीर्ण जागेची गरज आहे. मेंदूचा पक्षाघात किंवा मतिमंदतेने ग्रासलेल्या विशेष मुलांना सर्व कळते, पण त्यांचे हालचालींवर नियंत्रण नसते. तुमच्यात काहीतरी कमी आहे ही जाणीव त्यांना काही घटनांमधून करून दिली जाते. कधी कधी या मुलांना एखाद्या देवळात किंवा बागेत नेण्यास नाकारले जाते तेव्हा मोठे दुःख होते, असं नेत्रा तेंडुलकर पाटकर सांगतात. नमस्कार, महिला दिन विशेषमध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत नेत्रा मॅम. नेत्रा मॅम, खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. एकूणच आपल्या झेप संस्थेसंदर्भामध्ये आम्हाला जरा सांगा काय आहे एकूणच. पहिलं म्हणजे झेप ही एक अशी संस्था की मुलांचं पुनर्वसन म्हणण्यापेक्षा वसन करण्याचं काम करते. वेगवेगळ्या प्रकारची विशेष मुलं असतात, लोकांना फक्त मतिमंद एवढंच माहिती असतं. आता थोडासा अवेअरनेस वाढला आहे, त्यामुळे जरा बर्फी वगैरे असे काही पिक्चर्स आले आहेत, काही सिरियल्स आले आहेत, त्यामुळे लोकांना कळायला आहे. माय नेम इज खान एक पिक्चर आला होता, त्याच्यामुळे लोकांना कळायला लागलं की असेही काही वेगळे प्रकार असतात. तर त्याच्यातलं ऑटिझम हा मेन प्रकार असलेले मुलं आमच्याकडे जास्त आहेत. सेरेब्रल पाल्सी एक प्रकार आहे, मल्टिपल डिसेबल आहे, दृष्टी विजनला प्रॉब्लेम असलेली मुलं असतात, ADHD मुलं आहेत, लर्निंग डिसॅबिलिटी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांना आम्ही एका छताखाली लागणारं सर्व प्रकारचं ट्रेनिंग देतो. म्हणजे काय तर त्यांना स्वतःचे इंडिपेंडंट स्किल डेव्हलप करायला, समाजात मिसळायला, सोशल स्किल डेव्हलप करायला, इमोशनल स्किल डेव्हलप करायला, अकॅडमिक जी मुलं करू शकतात त्यांची इंटलेक्च्युअल लेवल आहे अशा मुलांचं अकॅडमिक स्किल डेव्हलप करायला, बाकीचे फाईन मोटर क्रॉस मोटर असे वेगवेगळे स्किल असतात ते सर्व डेव्हलप करायला मदत करतो. ओके. म्हणजे त्यांच्यासाठी असेसमेंट करून एक प्रोग्रॅम बनवतो. प्रत्येक मुलाचा वेगळा प्रोग्रॅम बनवावा लागतो. नॉर्मल शाळेत कसं असतं की एक अभ्यासक्रम आहे आणि त्याच्यावर सगळे वर्गात मुलं शिकतात, तसं इथे नसतं. इथे प्रत्येक मूल वेगळं, म्हणजे ऑटिझमचीच मूल आहे पण ऑटिझमची प्रत्येक मूल वेगळं असल्यामुळे तर 50 मुलं ऑटिझमची आहेत, तर 50 प्रकार वेगवेगळे. मग प्रत्येक मुलाचा इंडिव्हिज्युअल एज्युकेशनल प्रोग्रॅम असा बनवला जातो, त्याचं असेसमेंट करून काय येतं काय नाही हे ठरवून, आणि मग सगळे थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट सगळे मिळून त्याच्यावर काम करतात आणि त्याला डेव्हलप करायचा प्रयत्न करतात. मग त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतो, म्हणजे जसं नॉर्मल शाळेत असतात तशा आपलं वार्षिक स्नेहसंमेलन, फन फेअर, पिकनिक. मुलं समाजात मिसळू शकत नाही, आई वडील कुठे जाऊ शकत नाही म्हणून आई वडिलांना पण घेऊन पिकनिकला जातो. आणि त्याच्यासाठी सगळ्या थेरपिस्टचीही मदत लागते, फक्त स्पेशल एज्युकेटर एकटा काम करू शकत नाही, पूर्ण टीमवर्क असतं. सायकोलॉजिस्ट, सगळे थेरपिस्ट आणि सगळे मिळून तो प्रोग्रॅम बनवून त्या मुलाला पायावर उभं करण्याचा प्रयत्न करतात. सुरुवात कुठून झाली या सर्वाला? सुरुवात माझा मुलगा सेरेब्रल पाल्सी आहे, बरं, त्यामुळे मी या फील्डमध्ये आले आणि त्याला ट्रेनिंग देता देता एक वेगळा काहीतरी मार्ग सापडला म्हणा, आशेचा किरण सापडला म्हणा, की त्याला ट्रेनिंग देता आता
अशा प्रकारच्या मुलांना शिकवायचं ट्रेनिंग घेतलं आणि मग अशा आयांना काउन्सिलिंग करायला, मुलांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आणि मग असं लक्षात आलं की पिंपरी चिंचवडमध्ये अशी शाळाच नाही आहे. 2008 अशी शाळाच नव्हती की एका छताखाली सगळ्या थेरपी मिळतील आई वडिलांना. त्यासाठी पिंपरी चिंचवडून KEMला ससूनला जावं लागायचं पालकांना. आणि हायपर ॲक्टिव्ह मुलाला पब्लिक ट्रान्सपोर्टने, सगळ्यांकडे काही प्रायव्हेट नसतं, त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टने जाणं फार अवघड होतं. त्यामुळे मुलं घरीच असायची. मग इथे सुरू केली पिंपरी चिंचवडमध्ये शाळा. हे सुरू करत असताना अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागलं असेल, काय एकूणच आपले अनुभव होते त्यावेळेचे? पहिला जागेचाच, अजूनही आमचा जागेचा प्रश्न आत्ता सुटला असं म्हणावं लागेल की सोडायचा प्रयत्न आता चालू आहे, होईल असं वाटतंय आता. की गेली 11 वर्ष आम्ही जागेसाठीच प्रयत्न करतोय. ही 5वी रेंटल जागा आहे आमची. बरं. त्याच्यानंतर थेरपिस्ट मिळत नव्हते की पुणा सिटीमधनं इथे यायला तयार नसायचे. मी स्वतः या फील्डमधली असल्यामुळे माझ्या बऱ्याच ओळखी असून एवढ्याला नको, कारण इकडचं पब्लिक ट्रान्सपोर्ट एवढा पुण्यातला चांगला नसल्यामुळे कोणी तयार नसायचं यायला, डॉक्टर तयार नसायचे. असं करून हळूहळू टीम जमवली आणि काम सुरू केलं. फंड्सचं तसं म्हटलं तर प्रश्न आला नाही, कारण का चांगलं काम असल्यावर आपोआप समाजाकडनं हात येतात, तसंच अजूनही होत आहे. त्यामुळे फंड्सचा तसा कधी प्रश्न आला नाही, फक्त योग्य थेरपिस्ट आणि स्पेशल एज्युकेटर मिळणं, टीचर्स मिळणं, ह्याच्यावरच जरा प्रश्न होता. जागा नाही अजून. एकूणच आता ह्या मुलांना शिकवताना अनेक अडचणी येत असतील किंवा संयम लागतो बऱ्याचदा, कसे अनुभव असतात मुलांना शिकवतानाचे? आत्ता मी सांगितलं तसं स्पेशल एज्युकेटर मिळत नाही. मग असे BEd DEd शिक्षक किंवा काही बालवाडी ट्रेन शिक्षक बघायला गेलं की ते शिक्षक इथे टिकत नाही. आपल्या मुलांना बघून ते घाबरतात, निघून जातात, कारण ही मुलं वेगळी आहे. त्यांच्याशी पेशन्स म्हणजे आता त्यांची भाषा म्हणजेच रडणं असतं, ओरडणं असतं, आपटून डोकं आपटून घेणं असतं. कारण संवाद साधता येत नाही हेच एक मेन रिझन आहे ऑटिझमचं, की आपल्यासारखं आय कॉन्टॅक्ट देऊन संवाद साधता येत नाही. म्हणून मग त्यांना ते घाबरून जातात येणारी लोक. सेन्सरी प्रॉब्लेम असतात. मग मूल ओरडायला लागलं, रडायला लागलं, म्हणजे आमची मुलं 2-2 तास रडतात, 2-2 तास डोकं आपटून घेतात, मोठमोठ्याने ओरडतात. मग ते सांगणं दुसऱ्यांना कळत नाही की त्यांची भाषा आहे, ते काहीतरी त्याला नको, मला हे नाही करायचंय असं सांगायचं असतं. मग त्यामुळे प्रश्न येतो आणि लोक येत नाहीत किंवा समाजातून पटकन मदत मिळत नाही फिजिकली. त्या अडचणी तुम्हाला सामोरं जावं लागतं. किंवा बाहेर गेल्यावर लोक टाळतात अशा मुलांना. पालकांना काउन्सिलिंग करावं लागतं वेळोवेळी, कारण अशी मुलं असल्यावर डिप्रेशन येतं त्यांना, समाजात मिसळत येत नाही. त्याच्यावरही आम्ही काम करतो, पालकांना काउन्सिलिंग करणं, ट्रेनिंग घेणं त्यांचं. प्रत्येक म्हणजे आमच्याकडे 8 वर्षाच्या मुलाला घेऊन आई आली, तो मुलगा ओरडायचा रडायचा फक्त एवढंच करायचा. आणि त्यांच्या घरात एकही काच आणि आरसा शिल्लक नव्हता, सगळं त्याने फोडून टाकलेलं. मग आई म्हणाली असं रोताही राहतात. मग आम्हाला त्यांना सांगायला लागली त्याची भाषा आहे, तुम्ही त्याला सांगा की तू मानेने हाताने कशाने तरी सांग म्हणजे रडणं कमी होईल. हे आम्ही आईला शिकवलं. बरोबर. म्हणजे मुलांबरोबर पालकांना पण शिकवणं तेवढंच महत्वाचं आहे. समाजाचा या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की एक्झॅक्टली ही मुलं कशी स्पेशल आहेत आणि यांना कसं ट्रीट केलं पाहिजे समाजाने सुद्धा? आता या मुलांना भावना असते पण ती व्यक्त करता येत नाही, त्यामुळे त्यांना असं आपण कुत्सित नजरेने बघणं वगैरे कळतं त्यांना, किंवा प्रेमाने नाही वागवत. तर किव करण्यापेक्षा त्यांना प्रेमाने आणि आदराने वागवा त्यांना आणि त्यांच्या पालकांना. त्यांना टाळू नका, म्हणजे त्यांना एक वेळ एवढं कळत नाही पण पालकांना कळत असतं. त्यामुळे त्यांना न टाळता त्यांना प्रेमाने वागवणं. आणि दुसरं, दरवेळी फायनान्शियल मदत हवी असते असे नाही, फिजिकल मदत करणं. आज एक दिवस मी तुझ्या मुलाला सांभाळते असं म्हणणं, अशा प्रकारची मदतही करू शकतात. किंवा अशा शाळांमधूनही फिजिकल मदत खूप आवश्यक असते, तशी करू शकतात. ओके. ह्या ज्या त्यांच्या आई असतात तर त्यांच्यावरती प्रचंड बर्डन असतं, कारण त्यांच्या दोघांमध्ये पतीपत्नीमध्ये पण या मुलांवरून अनेकदा वाद होतात. तर तुम्ही त्यांना कसं सांगाल की एक पुरुष जरी असला तो बाहेर जाऊन काम करतोय त्याच्यावरती पण बर्डन असेल, पण अशा मुलांना सांभाळणं किती जिकरीचं असतं हे त्यांना जाणवत असतं आईला, आई म्हणून. ते एकमेकांनी समजून घेऊन करायचं, कारण हे टीमवर्क आहे. काही वेळा पालक असं एकमेकांना ब्लेम करतात आणि त्याच्यातनं गैरसमज वाढतात, पण दोघांची जबाबदारी आहे म्हणून पुढे गेलं. किंवा पहिल्यांदा आपलं मूल आहे तसं स्वीकारणं. बरोबर. आहे तसं स्वीकारलं तर जग स्वीकारणार आहे, त्यामुळे आहे तसं ते स्वीकारलं पाहिजे. आणि हे कोणाच्या एकाच्या दोषामुळे असं झालेलं नसतं किंवा मी पाय पाप केले असंही लोकांना वाटतं, तसं काही नसतं. हे की डिसऑर्डर आहे, म्हणजे आजार पण नाही आहे. रासायनिक बदल मेंदूत झाल्यामुळे झालेलं असतं, मग ते आपल्या हातात काही नाही आहे. आहे तसं स्वीकारून त्याला
पायावर उभं करणं हेच आपल्या हातात असतं की कशाही स्थितीत मी नसलो तरी त्या मुलाने जगलं पाहिजे आणि ती कायमस्वरूपी जबाबदारी असली तरी ती नंतर आपल्यानंतर राहणाऱ्यांना ज्यांच्याबरोबर ते मूल राहील त्यांना ती वाटली नाही पाहिजे एवढं त्यांना इंडिपेंडंट बनवणं. नक्कीच. आता आपण कुठल्या कुठल्या एज ग्रुपच्या मुलांना आपण इथे सांभाळता साधारणतः? इथे आपण आत्ता ॲज अर्ली इंटरव्हेन्शन अर्ली इंटरव्हेन्शन आहे म्हणजे अगदी लहान बाळापासून 6 महिन्याच्या बाळापासून थेरपीसाठी बाळ येतात आणि आत्ता आपल्याकडे 14 वर्षापर्यंतची मुलं आहेत पण पुढे आपण आता नवीन जागेत शिफ्ट झाल्यावर व्होकेशनल सेंटर म्हणजे 18 वर्षाच्या वरच्या मुलांनाही घ्यायचा आपला विचार आहे कारण मुख्य प्रॉब्लेम त्यांचाच आहे. बरोबर. कारण ती मुलं घरी बसतात काय करायचं त्यांचं त्यामुळे त्यांना इंडिपेंडंट स्किल्स शिकवणं. या मुलांबद्दल म्हणजे शासन स्तरावरती जे आहे तर ते लोकांचं प्रबोधन होताना कुठेतरी कमी दिसतं काय वाटतं तुम्हाला? शासनाकडनं तशा बऱ्याच योजना आहेत पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही किंवा त्या योग्य प्रकारे हाताळल्या जात नाही त्यामुळे कोणी त्याचा एवढा फायदा घ्यायला जात नाही तर त्याच्याविषयी प्रबोधन झालं पाहिजे. आणि आत्ताच 2016 मध्ये मोठं बिल पास झालं म्हणजे दिव्यांगांविषयी त्यामुळे त्याचाही लाभ बऱ्याच जणांनी घेऊ शकतात फक्त ते योग्य मार्गदर्शन सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. नक्कीच. आपल्या झेप संस्थेचे जे आहेत पुढचे ध्येय धोरणे कसे असणार आहेत एक्झॅक्टली आपण काय आपलं असणार आहे पुढचा प्रवास कसा असणार आहे? आता आपण नवीन जागेत शिफ्ट व्हायचा प्रयत्न आपला जो चालला आहे तिथे आपण अगदी वेल इक्विप डिजिटल असं झेप बनवायचा आपला प्रयत्न आहे आणि त्याच्यात मुख्य व्होकेशनल सेंटर की आता मी मगाशी सांगितलं तसं की आतापर्यंत आपण ट्रेनिंग देत होतो इंडिपेंडंट स्किल सगळ्या स्किल डेव्हलप करायचा थेरपी द्यायची थेरपी सेंटर आपलं डेव्हलप आहे व्होकेशनल सेंटर की जिथे मुलं स्वतःच्या पायावर उभं राहून बिझी राहतील आणि काही थोडाफार स्टायपेंड त्यांना देऊ शकू त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवू शकू. आता ह्या मुलांच्या भविष्यामध्ये जे आहेत ते आर्थिक गणित जे आहेत तर किंवा यांचं कौटुंबिक लाईफ जे आहेत याच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा असं वाटतं तुम्हाला? कौटुंबिक लाईफ असं काही नाही सांगता येत म्हणजे असं काही होऊ शकत नाही त्यामुळे त्याच्याविषयी काउन्सिलिंगच लागतं आणि आई वडिलांनी समजून घेणं बहीण भावंडांनी समजून घेणं आणि भविष्य म्हणाल तर आत्ता जे मी सांगितलं तसं त्यांना ज्या लेवलपर्यंत इंडिपेंडंट म्हणजे पैसेच मिळवले पाहिजे असं नाही पण कुठेतरी बिझी राहणं स्वतःच्या स्वतः सगळ्या गोष्टी करता येणं इथपर्यंत तरी आई वडिलांनी त्यांना नेऊन पोहोचवलं पाहिजे आणि आर्थिक दृष्ट्या तर प्रत्येक आई वडील काही ना काही तरतूद करतच असतात. एक महिला म्हणून आपण आज महिला दिनाच्या दिवशी काय सल्ला द्याल? किती संकट आली तरी न घाबरून जाता त्याच्यातनं पायावर उभं राहणं किंवा त्या संकटाला धीराने तोंड देणं हे आता ह्या आयुष्यातनं आमच्या सगळ्या आया करत असतात तेच सगळ्यांनी केलं पाहिजे आणि समाजाने स्वीकारणं किंवा समाजाची मानसिकता आपण बदलू शकत नाही पण आपण त्याला धीराने आणि योग्य रीतीने तोंड देणं. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात. तर ह्या होत्या नेत्रा मॅम.